स्वप्नील 10 वर्ष आधी जसा होता आजही तो तसाच आहे आणि आजही आमची फ्रेंडशिप पण तशीच आहे, विच इज व्हेरी गुड थिंग. कारण खूप दिवस अशी फ्रेंडशिप असली की थोडंफार प्रमाणामध्ये आपल्याला फरक जाणवायला लागतो, तसं काहीच नाही. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं लग्नानंतर, लग्नानंतर जर तुमच्या नवऱ्याला नसेल आवडत ना तुमचा मित्र तर सगळं गडबडतं. तर मला असं वाटतं की पुन्हा नव्याने आपण जेव्हा सुरुवात करतो ना तेव्हा 100% देण्याची उर्मी आपल्यामध्ये असते आणि आपण 200% देण्याची उर्मी असते. मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस, ते उगाच नाही म्हटलं, म्हणजे बाईचं मन तुला कळलं नाही र असं गाणं पण म्हणतं आमचं. एक म्हण आहे की एक नारी सप्पे भारी अशी म्हण आहे, पण ह्या एक नवाकोरा सिनेमा येतोय बाईग नावाचा, त्या सिनेमामध्ये 6 स्त्रिया आहेत आणि त्या 6 स्त्रिया एका पुरुषावर भारी पडल्या आहेत की नाही याबद्दलच आपण आज त्या सगळ्या स्त्रियांसोबत आणि ज्या व्यक्तीवर आणि ज्या पुरुषावर त्या भारी पडल्या तसा स्वप्नील दादा माझ्यासोबत आहे. दादा काय सांगशील, ह्या 6 स्त्रिया आहेत एकूण पडल्यात भारी की बाबा होती तयारी की चल बाबा हा सिनेमा करायचा तर आपल्याला तेवढी सहन शक्ती आहे आपल्यामध्ये? नाही नाही, अजिबात तयारी नव्हती. कारण हे जे पात्र मी करतोय त्याला माहितीच नव्हतं ना की या 6 बायका येणार आहेत. बरोबर, त्याचं तर बिचाराचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, बायको होती आणि काय नोकझोक चालू होती जी प्रत्येक लग्नात असतेच. त्यामुळे त्याला अजिबात माहिती नव्हतं की असं काहीतरी होईल आणि परमेश्वर एक काहीतरी आशीर्वादच देईल. बरोबर, आता तो आशीर्वाद आहे का शाप आहे हे तुम्हाला चित्रपटात कळेल आणि त्या 5 जन्मातल्या बायकाच परत येतील आणि त्याची वाट लागेल हे अजिबात माहिती नव्हतं. पण ते करताना मजा आली. बरं, मग आता प्रमोशनची सुरुवात झाली त्या प्रमोशन मध्ये सुद्धा तशाच आहेत बायका की प्रमोशनच्या टायमाला सुद्धा पडतात भारी की थांबा थोडा वेळ घेऊया थांबूया थोडा असं काही होत आहे का? अजिबात नाही. मला असं वाटतं की आता म्हणजे पर्सनली जर ऍक्ट्रेसेस म्हणून बोलायचं झालं तर त्या फक्त स्क्रीनवर समोरच्या ऍक्टरवर भारी पडतात, बाकी कधीच. बाकी काय नाही, क्या बात आहे. मला प्रार्थना तुला विचारायला आवडेल की साधारण 9-9.5 वर्ष होतील मितवाला आता, पुढच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण होतील पहिला चित्रपट तुझा स्वप्नील दादासोबतचा, किती फरक जाणवतो दादाला पर्सनल लाईफमध्ये सुद्धा, किती 9-9.5 वर्षापर्यंत तुझी ओळख तुझी भेट वगैरे होत असेल, किती फरक जाणवतो त्याच्यामध्ये कॅमेराच्या समोर सुद्धा आणि कॅमेराच्या मागे सुद्धा? काय बारीक झालाय? नाही, मी असं म्हणेन 0. कारण तो जसा होता तसाच आजही आहे, म्हणजे माणूस म्हणून पण आणि ऍक्टर म्हणून पण, सो आणि मित्र तत्वज्ञ वाटाडे म्हणून पण. सो जो तेव्हा माझा मित्र होता आजही तो तसाच आहे. आणि बाकी जे तू म्हणाला बारीक झाला तर ते तसं नाहीये, हँडसम आहे आणि तो हँडसम नेहमीच होता आधी, तेव्हा मितवात पण होता आणि आजही आहे. हो, मला ऍक्च्युली हा लुक खूप आवडला, खरंच खूपच आवडला, त्यामुळे खूप छान दिसतो. आम्हाला तसं झालं होतं, आय विश आपण हा लुक आपण फिल्मसाठी करू शकलो असतो, पण ते नाही झालं. पण हा लुक छान दिसतोय. सो मला जर विचारशील तर स्वप्नील 10 वर्ष आधी जसा होता आजही तो तसाच आहे आणि आजही आमची फ्रेंडशिप पण तशीच आहे, विच इज व्हेरी गुड थिंग. कारण खूप दिवस अशी फ्रेंडशिप असली की थोडंफार प्रमाणामध्ये आपल्याला फरक जाणवायला लागतो, तसं काहीच नाही. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं लग्नानंतर, लग्नानंतर जर तुमच्या नवऱ्याला नसेल आवडत ना तुमचा मित्र तर सगळं गडबडतं. पण माझ्या नवऱ्याला हा इतका आवडतो की आय थिंक माझ्याहून जास्त त्याचा मित्र झालाय. तुम्ही सगळे भेटले? नाही नाही, कधीच स्वप्नील बद्दल कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. मला दादा तुलाच विचारायला आवडेल की सिनेमा सोबत सिनेमामध्ये तर ह्या 6 जणी आहेत, सिनेमाच्या नंतर सुद्धा ह्या त्याच्या आधीपासून तू ह्या सगळ्यांना ओळखतच होतास, या 6 स्त्रियांपैकी अशी कोणती एखादी गोष्ट किंवा अशी कोणती एखादी सवय आहे जी स्वप्नीलला त्यांच्याकडून बाबा ही गोष्ट नेहामध्ये आहे किंवा आदिती ताईमध्ये आहे तर ती मला अनुसरायला आवडेल किंवा माझ्यामध्ये ती गोष्ट असायला पाहिजे असं काय सांगशील? सुकुताईकडनं तिची मेहनत घ्यायला आवडेल. काय काय काम करते आणि काय मेहनत करते ती, तिला म्हणजे की काय म्हणजे चांगल्या पद्धतीने लाईन मारते तुझ्यावरती. नाही नाही, जोक सपाट. सो मला तिच्याकडनं ते मेहनत कर किंवा 100% देणं आपल्या कामाला जे जो एलिमेंट आहे तो मला सुकुताईकडनं घ्यायला आवडेल. टुंपाकडनं मला तिचा मॅडनेस घ्यायला आवडेल, इनसेंट मॅडनेस आहे टुंपाचा तो घ्यायला आवडेल. नेहाकडनं मला तिचा हंगर घ्यायला आवडेल, तिची भूक. टू नेवर बी सॅटिस्फाईड विथ वर्क, टू ऑलवेज कीप ट्राईंग, टू कीप पुशिंग, टू कीप इम्प्रोवाइजिंग, टू कीप फाइंडिंग बेटर वेज टू डू द सेम थिंग. तर ते मला हंगर तिच्याकडनं घ्यायला आवडेल. आदितीकडनं मला तिचा ऍक्ट्रेस म्हणून तिचा प्रेझेन्स घ्यायला आवडेल, आय थिंक ज्या प्रकारचे पॉझिटिव्ह ती वर्कआउट करते किंवा बिटवीन द लाईन्सची जी गंमत ती आणते त्या कामात, ती मला आदितीकडनं घ्यायला आवडेल. आणि नम्रताकडनं मला ग्रेस घ्यायला आवडेल, ज्या ग्रेसनी ती वावरते ऑन स्क्रीन अँड ऑफ द स्क्रीन, आय थिंक तिच्याकडनं मला ग्रेस घ्यायला आवडेल. दीप्तीकडनं मला तिचा एलिगन्स घ्यायला आवडेल, एक्स्ट्रीमली एलिगंट, एक्स्ट्रीमली असं इट्स लाईक तिला रिदम आहे तिच्या वागण्याला बोलण्याला चालण्याला कामाला, तो तिचा रिदम मला घ्यायला आवडेल. बरं, तू आदिती ताईबद्दल तर विषयाकडे, मला ताई तुलाच विचारायचं आहे,
मालिका झाल्यानंतर 2 ते 3 वर्षाचा गॅप होता. मित्र बोलले की तो ठराव असला पाहिजे प्रत्येक कलाकाराने, प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे की आपण थोडंफार कुठे थांबलं पाहिजे, तो ठराव का किती महत्त्वाचा असतो आपल्याला माहिती पाहिजे असतं. मालिका झाल्यानंतर कॅमेऱ्याच्या समोर आलीस, ते सुद्धा सिनेमाच्या कॅमेऱ्यासोबत, किती फरक जाणवतो आणि किती कस लागतो की तो जो आपण गॅप घेतला आहे त्यामधून थोडा आराम करून परत एकदा नवीन सुरुवात करायला. गॅपचा फरक नाही जाणवत, फक्त मला असं वाटतं की पुन्हा नव्याने आपण जेव्हा सुरुवात करतो ना तेव्हा 100% देण्याची उर्मी आपल्यामध्ये असते आणि आपण 100 काय 200% देण्याची उर्मी असते आणि मला ती आवडते. सो मला असं वाटतं प्रत्येक प्रोजेक्ट केल्यानंतर मी एक बारीकशी सुट्टी घेते माझ्यासाठी की बाबा काय चुकतंय, इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी. कधी कधी डेली सोप करताना असं वाटतं अरे मी डेली सोप सारखी हसायला लागले का, मग जर आपण जरा आपल्याला पडताळून बघायची गरज आहे. आणि मला आवडतं स्वतःवरती बारीकसं काम करायला, ती सुट्टी घ्यायला आणि त्या सुट्टीतनं पुन्हा इव्हॉल्व्ह व्हायला ॲज अन ॲक्टर, ॲज अ पर्सन. कारण त्या सुट्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण शिकतो. ॲज माणूस म्हणून आपण काम नसतं आपल्याकडे, म्हणजे स्वेच्छेने असतं कधी निरिच्छेने असतं. सो ते काम नसताना असणाऱ्या फेजमध्ये आपण कसं स्वतःला डेव्हलप करू शकतो कुठल्या तरी कुठल्या पद्धतीने. सो ही एक फेज होती आणि ती फेज आता संपली आहे. सो आय एम हॅपीली संपते. ती सुद्धा सिनेमापासूनच सुरुवात होते मित्र, असं बोलायला काय हरकत नाही. मला नम्रता तुला विचारायला आवडेल की दोघींनी तर भरपूर कौतुक केलंय स्वप्नीलदाचं, मला तुम्हाला सगळ्यांनाच विचारायला आवडेल की दादा मधली अशी कोणती सवय किंवा त्याची अशी कोणती गोष्ट जी बाबा मला स्वप्नीलकडून ही गोष्ट चोरायला आवडेल आणि स्वप्नीलची अशी कोणती सवय जी बाबा हा तो वेडा आहे तर मला त्याच्यासारखं वेडं बनायचं आहे, काय सांगशील? ही इज कम्प्लिटली नॉलेजेबल. मला अजून इथे एक किस्सा आठवतं. खरं तर आम्ही पिकेडिली सर्कस लंडनमध्ये शूट करत होतो आणि तिथे एक मोठं वर्ल्ड बेस्ट थिएटर होतं सिनेमासाठी आणि मी खूप त्याच्याकडे उत्सुकतेने म्हणजे त्या थिएटरकडे बघत होते. तर मी हा आणि मी सीन झाल्यावर असं वॉक करत होतो आणि मी सहज त्याला विचारलं की ओडियन नाव होतं त्याचं, तर मी म्हटलं अरे हे किती छान आहे आणि असं तसं, तर हे तुला माहिती आहे का इथे असं सिनेमा कधी पाहिला तू? तर त्याने मला तो शब्द, ते थिएटर, त्याची हिस्ट्री आणि त्या सगळ्यांचा अर्थ इतक्या इझिली सांगितला, असं नाही की फार हे झालं क्लिशे, पण इतक्या इझिली सांगितलं जे मला कळलं सुद्धा आणि मला तेव्हा असं आश्चर्यकारक होतं की अरे बापरे हे आपल्याकडे कधी येईल. सो तू जसं विचारलं तेच की हे मला त्याच्याकडून घ्यायला खरंच खूप आवडेल. कम्प्लीट नॉलेज हॅव्हिंग अबाउट ईच अँड एव्हरी वर्ड अँड ईच अँड एव्हरी थिंग्स. तू काय सांगशील कोणती स्वप्नीलची अशी गोष्ट आहे जी बाबा मला पाहिजे हे आणि तो त्याची जर कोणती सवय असेल तर ती सवय आपल्याला सुद्धा लागली पाहिजे. त्याच्यात एक वेगळा चार्म आहे. मी तो जिथे जातो ना लोक त्याच्याकडे बघतात, चार्म घ्यायला आवडेल ना ऍक्टर म्हणून तो हवावासा वाटतो आणि आपल्या युनिटला घेऊन जातो तो चार्मिंग हिरो, चॉकलेट हिरो आणि नॉट ओनली चॉकलेट हिरो, फॅन्टॅस्टिक ऍक्टर. त्याला कॉमेडीचं उत्तम नॉलेज आहे, सिरियस उत्तम करतो तो, सटल फाईट सिक्वेन्स. आता एक नवीन मूवी तो करतो, तो म्हणाला फाईट सिक्वेन्स तसे आहेत. सो मला असं वाटतं की एक कम्प्लीट पॅकेज आहे आणि मला ते त्याच्याकडून चोरायला आवडेल. की तू काय सांगशील? खूप गोष्टी आहेत. एक आठवलं म्हणून सांगते, खूप आठवल्या आहेत, पण एक सांगते की माणूस म्हणून ना तो सगळ्यांना घेऊन जातो, म्हणजे एकटा आहे, मी स्टार आहे तर मी पहिला आणि माझ्या मागे सगळे, कधीच नाही. तो आता 6 हिरॉईन्स होत्या, 6 हिरॉईन्सचे 6 मूड्स होते, पण त्याला ते करेक्ट माहिती होते आणि तो करेक्ट त्या फक्त हिरॉईन्स नाही तर सेटवरच्या ज्युनियर आर्टिस्टपासनं ते प्रोड्युसरपर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन कशी ती फिल्म पुढे घेऊन जायची आणि कसं काम करायचं आहे त्याच्याकडनं शिकली आहे आणि शिकत राहील. आणि हा गुण त्याचं, म्हणजे मला असं वाटतं बाकी सगळं हुशार आहे हे सगळं आहे, पण हे एक माणूस म्हणून शिकायला खरंच आवडेल की हे किती अवघड आहे. कधीतरी आपल्याला इरिटेट कोणाची काही गोष्ट आवडत नाही, मे बी त्याला आवडत नसेल, पण तो इतका छान पद्धतीने त्याला पण समजून घेतो त्या माणसाला आणि त्याला समजवतो की हे किती छान आहे आणि हे खरंच त्याकडनं घ्यायला आवडेल. तू काय सांगशील? मला त्यांच्याकडून एक गोष्ट नक्कीच घ्यायला आवडेल, जे त्यांची हॅबिट आहे. जर शूट चाललं आहे आणि काही गोष्टी नाही आहे त्या शूटवर, जॅकेट वगैरे हवं आहे, जॅकेट नसलं तर दुसरा माणूस कसं करतं की अरे यार तू हे ऑलरेडी होतं, तुम्ही हे का नाही दिलं? पण सर ते इतके मॅनेजेबल आहेत ना, ते इतके अरेंज, म्हणजे त्यांचं काही ते सांभाळून घेतात आणि ते नसताना पण शूट इतकं स्मूथली चालते की ते खूप ॲडजस्ट करतात. तर ते ॲडजस्ट करण्याची शक्ती मला हवी आहे. क्या बात, क्या बात, हे खरंच खूप सुंदर उत्तर होतं. मला दादा तुला विचारायला आवडेल की ट्रेलर सुरुवातीला, ट्रेलर जसं सुरू होतं आपला, त्या सुरुवातीला
प्रार्थना म्हणते की तू कधीच बायकोचं मन ओळखू शकत नाही किंवा तिचं मनातलं कधीच ओळखू शकत नाही. खरं आहे का की माणूस हा एक पुरुष स्त्रियांच्या मनातलं नाहीच ओळखू शकत का, असं आहे का काही? हो, 100% आहे. म्हणून तर ती गंमत ना, म्हणून तर त्या नात्यांची गंमत ना. मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस, ते उगाच नाही म्हटलं म्हणजे बाईचं मन तुला कळलं नाही र असं गाणं पण म्हणतं आमचं. तर ते खरंच आहे की तिला काय म्हणायचं आहे ते त्याला कळत नाही आणि त्याची काय भावना आहे ती तिच्यापर्यंत पोचत नाही, कारण तो मनातलं म्हणजे बोलतो हा ओळखू शकत नाही आणि ती मनातलं सांगत नाही. सो पण मला असं वाटतं हीच त्या नात्याची नात्यातली गंमत आहे म्हणजे, आणि हीच त्या नात्यातला एक्स फॅक्टर जिवंत ठेवते. अदरवाइज नवरा बायकोला हा ब्लँड होईल आणि मध्ये वनिला होईल, म्हणजे रोज त्याच्यात जी शोधण्याची गंमत आहे, कधीतरी शोधतो कधीतरी सापडतं कधीतरी सापडत नाही, म्हणून मग त्या रिलेशनशिपचा प्रत्येक दिवस वेगळा असतो ना, नाही तर सेम होईल सगळे दिवस, रुटीन होईल ते. सो अँड आय थिंक मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये द जर्नी इज मोर ब्युटिफुल दॅन द डेस्टिनेशन. क्या बात आहे. तर हे न कळण्यामुळे जर्नी इंटरेस्टिंग होते. बरोबर. डेस्टिनेशन तर काय पोचायचं एक दिवशी सगळ्यांना, तर सगळेच पोचणार आहेत. एंड ऑफ लाईफ तो सबको मालूम आहे, पण ती जर्नी मजेशीर होते तर ती कळत नाही म्हणतो, मलाही नाही कळत. मी पण पण हा चित्रपट केल्यानंतर मला कदाचित थोडा आता म्हणजे थोडा अंदाज यायला लागला, म्हणजे एक पैसा कदाचित मी बेटर आहे. तर तुम्ही पण हा पिक्चर बघा, बघताय का तुम्ही ज्यांना वाटताना किंवा आम्ही स्त्रियांच्या मनातलं ओळखतो हा व्यक्ती असं तो बोलतो की एक पैसा कळायला लागला. मला दादा तुलाच विचारायला आवडेल की सोशल मीडियावर आपली गाणी आउट झाली आहेत, आपला टीझर आउट झाला, ट्रेलर आउट झाला, कमेंट्स तर भयंकर चांगल्या चांगल्या आल्या आहेत, प्रत्येकाने खरंच खूप तोंडभर तुमचं कौतुक केलं, खूप प्रेम दाखवलं आहे. पण हा जो प्रेक्षक वर्ग असतो ना तो कधी कधी ना एक मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचं घर असावे शेजारी असा सुद्धा वागतो. हाच प्रेक्षक वर्ग ज्या प्रेम जेवढा प्रेम आपल्याला दाखवतो तेवढंच कधी कधी आपली निंदा करतो आणि काही प्रमाणामध्ये ते निंदाचं स्वरूप ट्रोलर्स सुद्धा होतात. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून सुद्धा या विषयाकडे तू कशापद्धतीने बघतोस? जोपर्यंत ती निंदा कामाशी निगडित आहे तोपर्यंत ती निंदा अत्यंत नम्रपणे स्वीकारावीशी वाटते, कारण ते आपल्या कामाबद्दल आणि त्यांना अधिकार आहे काम चांगलं वाईट. म्हणजे एखादा माणूस म्हणत असेल की स्वप्नील जोशी अत्यंत भिकारी नट आहे तर तो त्याचा हक्क आहे, कारण नट म्हणून जेव्हा या प्रतिक्रिया खाजगी व्हायला लागतात किंवा जेव्हा या प्रतिक्रिया तुमच्या कामाच्या पलीकडे जाऊ लागतात तेव्हा मग त्याच्या मागे काहीतरी अजेंडा असल्याची भावना येते. आणि माझं म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांना तुमच्या आयुष्यात किती स्थान द्यायचं हे तुम्ही ठरवायचं. बरोबर. त्यांना माझ्या प्रोफेशनल आयुष्यामध्ये स्थान आहे, माझ्या रसिक प्रेक्षकांना ते मायबाप आहेत, पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ते जर बोलायला लागले तर तो अधिकार मी त्यांना दिलेला नाही. तर तो अधिकार मी कोणाला किती देतो हे माझं मी ठरवणार आहे. तर त्यांच्यातनं येणाऱ्या ज्या टीका आहेत ज्या कामाशी निगडित आहेत त्या नक्की वाचून त्याच्यात सुधारणा करण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करतो. त्यातल्या ज्या वैयक्तिक टीका आहेत त्याच्याकडे मी फार लक्ष देत नाही. नक्कीच नाही, खरंच खूप भारी वाटतं. एक शेवटचा प्रश्न घेतो कारण का बाकीचे सुद्धा खूप सारे पत्रकार मित्रमंडळी आहेत लाईनमध्ये. मला तुम्हाला चौघी आता तुम्ही म्हणून चौघींना विचारायला आवडेल. तुम्हाला ह्या सगळ्या सिनेमामध्ये ना एक तुमच्यासाठी एक कॉम्पिटिटर आहे, एक अशी व्यक्ती आहे जो ट्रेलरच्या शेवटी फुल्ली एकदम स्त्रीच्या अवतारात आलाय. किती कॉम्प्लेक्स वाटलं बघून की अरे हे काय आहे, असं काय आहे हे आम्हाला माहित होतं का नाही, काय सांगशील ना? तुझ्यापासून सुरुवात करीन मी. ते ऑलरेडीच खूप चार्म आहेत त्यांच्याकडे, ते खूप हँडसम दिसतातच आहे. आणि नक्की जेव्हा त्यांची पहिली एंट्री आमच्या समोर आली होती तर आम्हाला वाटलं कुठली तरी फॉरेनर आहे जे जातीये तिकडे आणि हे असे ते हॅलो हॅलो असे ते जात होतात. आम्हाला वाटलं की हे काय मूर्ख मूर्ख बाई आहे का ही, आम्हाला कशाला हाय वगैरे करतीये. मग नंतर ओ स्वप्नील सर असं झालं, कारण ते इतके इतके सॉलिड सेक्सी दिसत होतात ना. तर आम्हाला ते थोडे जेलसी तो हुई ऑब्वियसली, क्योंकि किसी लड़की के सामने दूसरी लड़की इतनी सेक्सी लग रही है. नहीं 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 सागर दादा पण तिकडे होता है जो ऑलरेडी स्त्रीचं पात्र निभवत असतो आपल्या समोर, त्याचं काय झालं असेल आणि इतकं यशस्वीपणे निभवतो. हो हो अगदी तू का सांगशील काय आलेला कॉम्प्लेक्स की अरे काय हे असं. मी यांना तयार होताना बघत होते. अच्छा. हा जे काय कपडे आणि हे आणि तयार झाल्यावर म्हणजे एक मिनिटं तर तो स्वप्नील आहे हे ऑफकोर्स माहिती असूनही असं अरे स्वप्नील असं होत होतं. आणि बाहेर गेल्यावर आम्ही पण तेवढाच तयार झालो होतो यार. पण आधी सुरुवातीला जेव्हा हा मुलगा होता तेव्हा खरंच सगळे आमच्या समोर बघत होते. हा जेव्हा आला नंतर बाई बनून मग आमच्या समोर कोणी बघायलाच तयार. आमच्यासाठी सुद्धा सरप्राईज पॅकेज होतं जेव्हा ट्रेलर एंड होतो आणि त्याचं तुझं वाक्य आहे की स्त्रीच्या मनातलं कळण्यासाठी स्त्री बनावं लागतं.
आणि नंतर तुझे ते इंटरव्ह्यू भाई काय झालं आणि तू त्याचा कम्फर्ट बघितला त्याच्यात म्हणजे तो त्याच्यात पद्धतीने चालू आणि कधी कधी याचं सांगायला लागायचं तो असा फुल टुंपा आणि मग त्याला सप्तील तू ड्रेस घातलाय ड्रेस घातलाय म्हणतो सवय आहे त्याची पण म्हणजे अफकोर्स आम्हाला लाज वाटत होती यार आम्ही आमच्या आम्हाला सोडून मुलं याच्याकडे बघतायत असं होत होतं याच्यामध्येच ऍड ऑन मला एक करावंच वाटतंय की तो रेडी होत असताना अफकोर्स टुंपा आणि आम्ही एकत्रच होतो आणि लिफ्ट मधून खाली येत असताना त्याने ब्रिटिश इंग्लिश ऍक्सेंट सुरू केला होता बिईंग अ गर्ल बिईंग अ वुमन आणि मी बघतच बसले होते की हाऊ इझिली ही इज कॅरिंग ऑल दिस थिंग्स आणि खाली उतरल्यानंतर मला वाटतं ग्राउंड मॉलमधून आम्ही बाहेर पडत असताना त्याने एका दोन हँडसम मुलांना असे काहीतरी इशारे केले की ते त्याला फसले आणि लिटरली मी त्याला नंतर आई स्वेअर तुला आठवत असेल तर येस हिने व्हिडिओ काढला होता आणि फसले मग मी त्याला विचारलं नंतर की स्वप्नील नक्की तू डेटला घेऊन जाणार आहेस ना त्यांना सिरियसली आणि ते तुला बिईंग अ गर्ल ते डेटवर घेऊन जातील इतकं आम्हाला कॉम्प्लेक्स आला होता काय प्रतिक्रिया मी तुला सांगू का तोच विग तोच ड्रेस तोच मेकअप जर मला केला असता ना तर मी विग लावला आहे मी हा ड्रेस घातला आहे बापरे सुरुवातीचा एक तास तरी मी डिस्कम्फर्ट दाखवला असता पण तिसऱ्या क्षणाला त्या विग मध्ये तो विग नसून ते त्याचे खरे केस आहेत तो ड्रेस त्याच्या अंगावरच शिवला आहे ते शूज त्याच्यासाठीच बनवलेत हं असं वाटत होतं आणि इतकं एक तर त्याचं स्माईल गोड आहे आणि ती मुलगी म्हणून तिकडे असं ते तिळवलंस ना बारीक ते आणि वगैरे तो बसल्या बसल्या आम्ही तिकडे चहा पित होतो सीनची रिहर्सल चालू होती तिकडनं मागणं लोक ना अंदाज करायचा प्रयत्न करत होते की कोण आहे नेमकं कोण आहे कोण आहे कोण आहे आणि आम्ही याला खूप चिडवत होतो की आज रात्री जाम जाम गोड दिसलाय तो आणि तो ज्या कारणासाठी स्त्रीवेश त्यांनी परिधान केला ना चित्रपटामध्ये ते कारण सुद्धा उगाच गंमत म्हणून आलेलं नाही किंवा असंच लोकांच्या नजरा गिमिक करायचं की लोकांच्या एक सीन करावा म्हणून नाही आलं बरोबर बरोबर सो मला असं वाटतं ते त्याच्या मागेही कारण आहे आणि ते कारण इतकं रास्त आहे ना ते चित्रपट पाहताना तुम्हाला कळेलच सो आता आवाहनच करूया अरे तू बाईच्या विषयात होता नाही नाही बाई 12 जुलै पासून चित्रपट येतोय बाई ग तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहात रिलीज होतोय चित्रपटाचं नाव बाई ग असलं तरी फक्त बायकांचा चित्रपट नाहीये हा स्त्री पुरुष नातेसंबंधांचा नवरा बायकोचा प्रियकर प्रेयसीचा किंवा यंदा कर्तव्य आहे असं प्रत्येक सिंगल मुलाचा किंवा मुलीचा चित्रपट आहे सहकुटुंब सहपरिवार बघा 6 अत्यंत ताकदीच्या नायिका आहेत मी आहे सागर कारंडे आहे उत्तम गाणी आहेत लंडनची ब्युटिफुल लोकेशन्स आहेत आणि आपली मराठमोळी घराघरात घडणारी गोष्ट आहे त्याला थोडासा एक फॅन्टसीचा परिकथेचा फील आहे धमाल चित्रपट आहे तुम्हाला पैसा वसूल मनोरंजन देणारा चित्रपट आहे तर चित्रपटगृहात नक्की भेटूया बघायला बाई का खरंच पुन्हा एकदा धन्यवाद लेक्सअप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू